मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेट्स करा आणि कर्जत तालुक्यात न्यायालयीन कस्टडीत आणि पोलीस कस्टडीत असलेल्या एकोणपन्नास कैद्यांपैकी अठ्ठावीस कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली आहे कर्जत येथील उपकारागृहामध्ये एकूण एकोणपन्नास आरोपी आहेत यामध्ये अठ्ठेचाळीस पुरुष असून एक महिला आरोपी आहे यापैकी न्यायालयीन कोठडीत बेचाळीस तर सात आरोपी पोलीस कस्टडीत आहेत या सर्व आरोपींची कोरोना अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून यामध्ये अठ्ठावीस आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचं समजलं आहे याबाबत तहसीलदारांना अहवाल पाठवला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली पुढील आदेशाप्रमाणे या आरोपींना ठेवायचं कुठे याचा निर्णय घेतला जाईल असंही ते यावेळी म्हणाले कर्जत येथील सबजेलमध्ये चार बराकी असून यापैकी एका बराकीत महिला आरोपी आहे तर एका बराकीमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांसह पोलिसांवर हल्ला करणारा माथेपेरो आरोपी आहे त्यामुळे उर्वरित दोन बराकीत हे सर्व आरोपी ठेवण्यात आले असून त्यांची इतरत्र व्यवस्था करण्यात येणं आवश्यक आहे कर्जत येथील कोठडीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचं समजताच कर्जत नगरपंचायतीने हा सर्व परिसर औषध फवारणी करून जंतुनाशक केलाय यावेळी मुख्य अधिकारी गोविंद जाधव यांच्यासह नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी आशिष बोरा ब्युरो रिपोर्ट कर्जत